ताजा अपडेट्स साठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। नमस्कार, मी अनुराधा कदम, आपण पाहत आहात स्पीड न्यूज लाइव 24। पाहूयात आता देश आणि विदेशातील वेगवान बातम्यांचा आढावा स्पीड न्यूज टॉप 20 मध्ये। लॉकडाऊन मध्ये थकलेल्या वीज बिलाबाबत काही अंशी यंत्रमा उद्योजकांना दिलासा मिळाला आहे। महावितरणच्या नवीन योजनेनुसार थकबाकी समान हप्त्यात भरता येईल। यासाठी इचलकरंजी पॉवरलूम वीवर्स असोसिएशन तर्फे महावितरणकडे पाठपुरावा केला होता। कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून उद्योगधंदे किमान 60 दिवस पूर्णपणे बंद होते। त्यानंतरही उद्योग सुरळीत होण्यास बराच कालावधी लागला। या काळात उद्योजकांचे सर्व प्रकारचे पेमेंट येण्यास अडचण निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे उद्योजकांना मार्च पासूनची वीज बिले भरण्यास अडचणी येत होत्या। यामुळे यंत्रमाग उद्योजकांना समान हप्ते करून देण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने महावितरणकडे केली होती। त्यानंतर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला होता। प्रत्येकाच्या हातातील अँड्रॉइड मोबाईल मुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा सोपी झाली आहे। उमेदवाराची भूमिका घराघरात जाण्यासाठी हायटेक प्रचार उपयुक्त ठरत असला तरी अजूनही ग्रामीण भागातून अंधश्रद्धेचा व्हायरस नष्ट व्हायला तयार नाही। प्रत्येक निवडणुकीत असा एकतरी प्रकार अनुभवण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी येतो। जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा सुरू झाला आहे। पारंपरिक प्रचाराला फाटा दिला जातोय। दशकभरात मोबाईल क्रांती होऊन इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विस्ताराचा लाभ प्रचारासाठी उठवला जात आहे। शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज वाहतूक समितीची बैठक झाली। वर्षानुवर्षे रस्त्यावर असणारी बेवारस वाहने शुक्रवार पासून जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला। यासोबतच फुटपाथवरील अतिक्रमणे हटवणे, बंद सिग्नल सुरू करणे याला प्राधान्य देण्यावरही या बैठकीत भर दिला आहे। शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या उपस्थितीत वाहतूक नियोजन समितीची बैठक झाली। यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती। शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली होती। शाहूवाडी तालुक्यातील पाटणे येथील उच्च शिक्षित तरुण आनंदा पाटील यांनी शेतीत सतत नवनवीन प्रयोग, धडपड, शिकाऊ वृत्ती, सातत्य आणि योग्य व्यवस्थापन करून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आनंदाची घरची परिस्थिती बेताची आहे। आई वडील अशिक्षित शेतकरी तरीही इतिहास विषयातून त्यांनी एम ए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यातर्फे झालेली सहाय्यक प्राध्यापक पदाची परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत। शेतीत एकही मजूर घेतला जात नाही। सध्या सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी करून नवा मार्ग मिळवला आहे। सेंद्रिय फळबाग लागवड आणि सेंद्रिय ऊस लागवड करून त्यापासून सेंद्रिय गुळ विक्रीस त्यांनी उपलब्ध केला आहे। कृषी पंपाच्या वीज जोडणीबाबत आतापर्यंत अनेक योजना शासनाच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत, मात्र तांत्रिक आणि अन्य बाबींमुळे वीज जोडणी देण्याबाबत म्हणावी तशी गती मिळालेली नाही। त्यामुळे मंत्रिमंडळाने नुकतेच परिपत्रक काढून योजनांमध्ये बदल सुचवले आहेत। यामध्ये बदलांबरोबरच शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासाठी स्वायत्तताही दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी मिळण्यास मदत होणार आहे। दरम्यान आजरा तालुक्याबाबत 300 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे। गुंठेवारीची तब्बल 4000 अधिक प्रमाणपत्रे बनावट असल्याचा संशय व्यक्त होत आहे। 2015 आणि त्या दरम्यान झालेल्या काही ऑर्डर अलीकडे कमी जास्त करण्यासाठी येत असल्यामुळे या प्रमाणपत्रांवर संशयाची सुई फिरली आहे। ही सर्व प्रमाणपत्रे अलीकडे तयार करून दिली जातात का काय असा संशयही बळावला आहे। पुणे शहरात गेल्या 2 दिवसापासून असलेल्या थंडीचा कडाका थोडा कमी झाला असला तरीही तो 31 पर्यंत पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे। राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 8.8 सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर पुण्यातील किमान तापमानाचा पारा 9.9 सेल्सिअस मध्ये नोंदला गेला। शहरात 2 दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 8 सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवला जात होता। दरम्यान त्यामध्ये गुरुवारी सकाळी 8:30 अंशतः वाढ झाली। किमान तापमानाचा पारा मंगळवारी 2.7
सेल्सिअसने घसरून 8.1 अंश सेल्सिअस इतका झाला. या हिवाळ्यातील हे नीचांकी तापमान होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा 0.9 अंश सेल्सिअसने किमान नोंदवले गेले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी आणि विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे भरण्याच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. या शिष्यवृत्तीसाठी आता 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नियमित आवेदन पत्रे भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 62 लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यानंतर राज्य सरकारकडे 5,998 कोटींच्या भरपाईचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2,297 कोटींची मदत मिळाली, तर आता दुसऱ्या टप्प्यात 2,211 कोटींची मदत दिली जाणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे 33%हून अधिक नुकसान झाल्याने NDRF मधून 3,721 कोटींची मदत द्यावी असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना EWS प्रवर्गाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार SEBC विद्यार्थ्यांना EWS किंवा खुला प्रवर्ग निवडण्यासाठी 11वी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे. या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज ते संसद भवनात एक पुस्तकही प्रकाशित करणार आहेत. राज्यातील इयत्ता 1 ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरण 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करावे अशा सूचना राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत राज्यातील 1,10,315 शाळांमध्ये 2,25,60,578 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत 64,59,388 विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवणे प्रलंबित असल्याची स्थिती आहे. एकीकडे शेती सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवरील शेतकरी आंदोलन करत आहेत. बिहारमध्येही शेतीला घेऊन शेतकरी चिंतेत दिसत आहेत. ही चिंता तिथे असणाऱ्या नीलगाईमुळे वाढली आहे. येथील शेतकऱ्यांनी नीलगाई शेतात शिरून शेतीचे नुकसान करत असल्याची तक्रार वन विभागाकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून 500 नीलगाई मारण्यात येणार आहेत असा आदेश वन संरक्षण मुझफ्फरपूर यांनी काढला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसेच राज्यात मुसंडी मारत असलेल्या भाजप समोर काँग्रेस आणि डाव्यांचेही आव्हान असणार आहे. 2016 पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आगामी निवडणुकीसाठीही काँग्रेस आणि डाव्यांची युती झाली आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर गेल्या 1 महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायद्याला असलेला आपला विरोध स्पष्ट करत हे शेतकरी ऐन थंडीतही आपल्या निश्चयावर ठाम आहेत. आता या आंदोलनाची दखल अमेरिकेनेही घेतली आहे. पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर गजवा ए हिंद अशी स्वप्न पाहत आहे. आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू असं विधान अख्तरनं केलं आहे. अख्तरचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आता शिगेला या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागलेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. लोकांना सावध राहावं, काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्री के शैलजा यांनी केलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा नवा अवतार सापडला असून आठवडाभराच्या काळात कोरोनाचे हे दुसरे नवे म्युटेशन आढळून आले आहे. ब्रिटिश आरोग्य विभागाचे सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितले की ब्रिटनमध्ये वाढत्या कोरोनाच्या केसेसचा संबंध दक्षिण आफ्रिकेशी आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने नुकतेच थलाईवी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. आता ती धाकड या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीमधील सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन तिन्ही अर्जांची तपासणी केल्यानंतर 3 नवीन निवड समितीची निवड केली. निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी कसोटीपटू चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.
याचबरोबर आजचं स्पीड न्यूज टॉप 20 इथेच संपलं. उद्या पुन्हा भेटू नव्या टॉप 20 सह. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. स्टे लाईव्ह, स्टे अपडेट. धन्यवाद. पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघातून प्राध्यापक जयंत असगावकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोल्हापूर जिल्हा.